कुणाच्या गोट्यात किती गाई त्याच्यावरून श्रीमंती करायची, आपलं धन काय असेल तर ते शिक्षण आहे, पोरांचं शिक्षण आहे। जे साम लग्नामध्ये सोहळ्यामध्ये मोठा जो खर्च करतो आपण, जो खर्च वाचवून तो खर्च पोरांच्या भविष्यातील शिक्षणासाठी करावा। लग्न आणि परिचय यातला जरा फरक आहे। परिचय होऊ द्या, पण परिचयाचं रूपांतर लग्नातही होऊ द्या, म्हणजे समाधानी काही मिळवल्याचा आनंद मिळेल। असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, सामूहिक सोहळ्याची कल्पना मांडताना फार सुंदर मांडलाय। अरे गरीबाचा संसाराचा ठाव हा आपण घ्यायचा असेल, त्याला संसार बसवायचा असेल तर तुम्ही जे साम लग्नामध्ये सोहळ्यामध्ये मोठा जो खर्च करतो आपण, तो खर्च वाचवून तो खर्च पोरांच्या भविष्यातील शिक्षणासाठी करावा, पण सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न करावं। कारण आजचा ऍसेट काय आहे, तुमच्या पहिलेचा जमाना होता, पूर्वी कुणाच्या गोट्यात किती गाई त्याच्यावरून श्रीमंती करायची, शेतीवरून श्रीमंती करायची। आता खरी श्रीमंती कशाची असेल तर ती शिक्षणाची आहे, म्हणून आपलं धन काय असेल तर ते शिक्षण आहे, पोरांचं शिक्षण आहे। आणि म्हणून उरलेला पैसा, शिल्लक ठेवलेला पैसा हा जो काही संचय कराल तो मुलांच्या शिक्षणासाठी कराल, तिजोरीतलं धन चोरून नेता येईल, पण शिक्षण रूपी धन हे मात्र कोणालाही चोरता येणार नाही। म्हणून पहिलं धन काय असेल तर ते आपलं शिक्षण आहे, हा सुद्धा विचार करून या मेळाव्याचं आयोजन आमच्या सोनवणे बंधू आणि या विभागीय मेळाव्याचं आयोजन समाज बांधवांनी केलं आहे, त्या सर्वांना मनापासून माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत।